पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरच्या वतीने वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सिल्लोरी पेंच येथे रन फॉर टायगरच्या नावाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वाघांच्या संवर्धनासाठी स्थानिक लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी हा या मागचा मुख्य उद्देश होता. यामध्ये जवळपास 150 युवक युवतींनी भाग घेतला. पुरुषांसाठी 8 किलोमीटर आणि महिलांसाठी 4 किलोमीटरची स्पर्धा रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षण अतुल देवकर यांनी हिरवा झेंडा दाखवून धावण्याला सुरुवात केली. यामध्ये विजेता ठरलेल्या स्पर्धकांना दिनांक 7 तारखेला नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वन्यजीव सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन पूर्व पेंच वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांनी केले. यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.